नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एक चांगला विषय घेतो आहोत. खरं तर नव्याने शेती करणारा युवक किंवा युवती यांना अनेकदा प्रश्न पडतो की शेतीत नेमकी कुठली खतं वापरायची आणि ती कशासाठी वापरायची. मग शेतीमध्ये घेतली जाणारी जी काही अन्नधान्य यांची पिकं आहेत किंवा मग फळ आहेत किंवा पालेभाज्या आहेत, या सर्वांमध्ये कुठली उणीव निर्माण झाल्यानंतर कोणता खत दिला जावा याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून खास करून आपण वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य आणि त्याच्यामुळं त्याच्या अभावामुळं पिकांमध्ये कुठली लक्षणं दिसतात यावर आज चर्चा करणार आहोत. म्हणजे शेती या घटकावरची आजची आपली ही महत्त्वपूर्ण चर्चा असणार आहे. कोणती खतं कुणासाठी आणि खताची आवश्यकता काय या प्रश्नाची आपण उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एक चांगला विषय घेतो आहोत. खरं तर नव्याने शेती करणारा युवक किंवा युवती यांना अनेकदा प्रश्न पडतो की शेतीत नेमकी कुठली खतं वापरायची आणि ती कशासाठी वापरायची. मग शेतीमध्ये घेतली जाणारी जी काही अन्नधान्य यांची पिकं आहेत किंवा मग फळ आहेत किंवा पालेभाज्या आहेत, या सर्वांमध्ये कुठली उणीव निर्माण झाल्यानंतर कोणता खत दिला जावा याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून खास करून आपण वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य आणि त्याच्यामुळं त्याच्या अभावामुळं पिकांमध्ये कुठली लक्षणं दिसतात यावर आज चर्चा करणार आहोत. म्हणजे शेती या घटकावरची आजची आपली ही महत्त्वपूर्ण चर्चा असणार आहे. कोणती खतं कुणासाठी आणि खताची आवश्यकता काय या प्रश्नाची आपण उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. सर्वसाधारणपणे अस्थिर अन्नद्रव्ये, उदाहरणार्थ नत्रस, पुरोध, पालाश, मॅग्नेशियम, जस्त आणि यासोबतच मेली ब्लेडम यांच्या कमतरतेची लक्षणे प्रथम झाडाच्या किंवा फांदीच्या खालच्या जुन्या पानावर दिसतात. त्यामुळं काय होतं, तर त्याचप्रमाणे स्थिर अन्नद्रव्ये जर नसतील तर मात्र गंधक, तांबे, लोह आणि मंगल आणि क्लोरीन यांच्या कमतरतेची लक्षणंसुद्धा शेंड्याकडील भागात नवीन कोवळ्या पानावर दिसतात. ह्याचा अर्थच असा की वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्ये वनस्पतीमध्ये कमी पडतात तेव्हा अशा पद्धतीनं हे दिसून येतं. त्या अन्नद्रव्ये त्याच्या कमतरतेची लक्षणं एक लक्षात आल्यानंतर त्याचा कुठं कुठं परिणाम होतो जर आपण बघितलं तर पाने, देठ, फुले, फळे किंवा मुळे यांच्यावर त्याचा परिणाम दिसतो. परिणामी वनस्पतीची वाढ आणि विकास थांबतो. वनस्पतीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, उत्पादनात मोठी घट होते आणि सर्वसाधारणपणे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीवर पुढीलप्रमाणे तो परिणाम झालेला असतो. पहिला कुठला असेल तर जुने आणि पक्व पानामध्ये हरितद्रव्ये कमी झाल्यास किंवा पानावर काळे डाग पडल्यास अशा वनस्पतीमध्ये नत्र, गंधक आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची कमतरता असते. याच वनस्पतीमध्ये पानाच्या कडा आणि टोके होरपळली आणि जातात आणि पानावर तपकिरी रंगाचे डाग दिसतात. तर अशा वनस्पतीमध्ये पालाश किंवा मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची कमतरता असते हेही त्याच्यात समजायला हरकत नाही. नवीन आणि कोवळ्या पानामध्ये जर हरितद्रव्याचा अभाव दिसून आल्यास आणि पात्यावर काळे डाग दिसून आल्यास अशा वनस्पतीमध्ये लोह किंवा जस्त अन्नद्रव्याची कमतरता आढळून येते. याच वनस्पतीमध्ये पानावर करडे डाग पडले तर अशा वनस्पतीमध्ये कॅल्शियम, बोरॉन किंवा तांबे या अन्नद्रव्याची कमतरता असते. वनस्पतीच्या कोवळ्या पानावर विकृती दिसून आली तर अशा पानात मॉलिब्लेडन या अन्नद्रव्याची कमतरता दिसते. वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा वनस्पतीवर वेगळा परिणाम होत असतो. आपण काही ठळक अशा पद्धतीची अन्नद्रव्ये आणि त्याच्या कमतरतेची लक्षणं आता बघणार आहोत. नत्र, ज्याला यन या अर्थानं संबोधलं जातं, नत्राच्या अभावी फळझाडांची वाढ खुरटी होते. बाजूच्या फांद्या, पाने आणि खोड बारीक होतात. झाडांच्या मुळांची वाढ बंद होऊन विस्तार कमी होतो आणि पानाचा रंग पिवळसर किंवा फिकट हिरवा होतो. पानातील हरितद्रव्ये कमी होते. जुनी पाने अकाली गळून पडतात. पानांची टोके व कडा जळाल्यासारखा दिसतात. पानातील हरितद्रव्ये कमी होऊन उत्पादन घटते. फळांची संख्या व आकार कमी होतो. फळे कठीण बनतात. कोबीवर्गीय भाजीपाल्यांमध्ये पाने कमी लागतात आणि गड्डा तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. कंदवर्गीय भाजीपाल्यामध्ये जर आपण बघितलं तर जुन्या पानावर पिवळे, नारंगी आणि तांबडे डाग पडतात. आंब्यांच्या फळाचा आकारसुद्धा बिघडतो, याला अर्थात त्याला माल फॉर्मेशन असं म्हणतात. म्हणजेच नत्र ज्याच्यामध्ये कमी आहे त्याच्यातली ही लक्षणं झालं. त्याच पद्धतीनं उरद किंवा पी ज्याला असं म्हटलं जातं,
स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे थोड्याफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखीच दिसतात आणि मुळांची वाढ खुंटते, पाने कमी होऊ लागतात, त्यासोबत पानांचा आकार बारीक दिसू लागतो आणि देठ वेडेवाकडे होतात, खोडाचा आकार बारीक होतो, खालच्या पानावर निळसर किंवा हिरवी साख आणि जांभळी ठिपके दिसतात. त्यांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. जास्त कमतरता असल्यास पाने पिवळी पडतात, पाने आकाली गळतात, फळझाडामध्ये मोहर कमी येऊन फळे कमी लागतात. फळांचा पक्वता काळ हा लांबतो आणि संत्र्याच्या फळांची साल जाड होऊन ती आतून पोकळ होते. शुगर बीटच्या पानामध्ये फॉस्फेटचे युग्मीकरण किंवा फॉस्फोरिलेशन कमी होते. बटाट्याच्या आतील भागात लालसर गंज दिसतो. आंब्याच्या खालच्या अंगाला लालसर जांभळे चट्टे दिसतात आणि कडा लालसर जांभळ्या होतात. पालासचा जर विचार केला, ज्याला के या आणि पालासच्या बाबतीत पानाच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग करपतो, त्यासोबतच वाळल्यासारखा दिसतो. जुनी पाने सुकून करडी होण्याचा प्रारंभ होतो. देठ ठिसूळ बनतात आणि झाडांची वाढ हळूहळू होते व खुरटी असते. खोड कंकुवत होते आणि त्यासोबतच पाने गळू लागतात. बिया व फळे आकसतात आणि फळांची गुणवत्ता बिघडते. म्हणजेच एका दृष्टीने जर विचार केला तर पालासच्या कमतरतेमुळे बटाट्यात पोकळपणा येतो, त्याचसोबत टोमॅटोत फळ अकाली गळतात व फळांना निकृष्ट असा रंग येतो. म्हणजेच भाजीपाला व फळांची टिकण्याची क्षमता कमी होते. आंब्यात सुरुवातीच्या वाढीच्या काळात नत्राच्या अभावाची लक्षणे दिसतात. पानाच्या कडा जांभळ्या होतात आणि नंतर त्या करपल्यासारखा दिसतात. रोगाशी सुद्धा म्हणतात. केळीच्या पानाच्या कडांना भोके पडतात व ती पिवळी पडून फाटतात. त्यावर फ्युजारियम विल्ट हा रोग येतो. आंबा, पपई, पेरू, सीताफळ आदींच्या पानातील हिरव्या शिरांच्यामध्ये पिवळे चट्टे दिसतात. शिवाय द्राक्षाचे घड लहान व घट्ट होतात. घड उशिरा तयार होतात. मणी एकसारखे दिसत नाहीत आणि डाळिंबाच्या रंग फळांचा रंग हा फिका पडतो. टोमॅटोमध्ये बॅक्टेरियर ब्लाइट हा रोग वाढतो. गंधकाचा जर विचार केला तर गंधकाला आपण यस या अर्थानं संबोधतो. गंधकाच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे थोड्याफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखे दिसतात. पाने पिवळट हिरवी दिसतात. पाने व देठ यांचा आकार बारीक होतो. त्यासोबतच झाडे खुरटी आणि खोड व फांद्या पातळ आणि सातीसारख्या बारीक गोलाईच्या दिसतात. मुळांचा आकार बारीक होऊन त्यांची वाढ खुटते आणि पानामध्ये नत्र हे अमाईड व नायट्रेट यांच्या रूपाने साठते. पानात नत्र व गंधक याचे गुणोत्तर वाढते. अगंधक अमिनो आम्लाचे प्रमाण वाढते. प्रकाश संश्लेषण कमी झाल्याने साखरेचे प्रमाण घटते. कोबीवर्गीय पिकाचा जर विचार केला आपण तर त्यातसुद्धा खालची व वरची पाने जांभळी आणि तांबडी पडतात. शिवाय पानाचा आकार लांब आणि अरुंद होतो. केळीमध्ये शेंड्याकडील पाने लहान होऊन ती गुच्छेसारखे दिसतात आणि द्राक्षामध्ये फळ कुजव्या रोगाचे प्रमाण वाढते. नारळाचे खोबरे हे चामड्यासारखे चिवट दिसायला लागते. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुळांच्या अग्रस्त भागाची वाढ चांगली होत नाही. शेंड्याची वाढ होत नाही. कळ्या फुले व फुलोरा गळतो. पीक अवेळी फुलावर येते. कोवळ्या पानाच्या कडा देठाकडाचा भाग कंकुवत होत जातो. म्हणजेच टोमॅटो व कलिंगडासारख्या ब्लॉसम एंडारॉट आणि गाजरामध्ये कॅव्हिटी स्पॉट, सरपरचंदामध्ये बिटरपीट व शरीरक्रिया विकृती, वाटाण्यांमध्ये शेंगाकूज, कोबीच्या पानातील हरितद्रव्य कमी होऊन पानांची आखडी वळते, फळांमध्ये शेंडमार रोग होतो, बुरशी जीवाणू व पानावरील डाग यांचे प्रमाण वाढते, लिंबूवर्गीय व घेवड्याची पानेसुद्धा दुमडतात. याचसोबत मॅग्नेशियम जर कमी असेल तर देठ पानाच्या कडा व शिरामधील भागांचा हिरवा रंग कमी होतो. पाने लहान आकाराशी होऊन त्यांची गुंडाळी बनते. कुवळी पाने पातळ व ठिसूळ बनून सुकतात. फांद्या नाजूक होतात व वाकतात. हरितद्रव्याची कमतरता भासते. प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. कोबी, गाजर, शुगर बीट, त्यासोबतच टोमॅटो, बटाटा, सफरचंद, लिंबू आणि वाटाणा यांच्या पानांच्या शिरामधील हरितद्रव्य वेगाने कमी होऊन तो भाग पिवळा पडतो. मात्र कड्या हिरव्या दिसतात. बटाट्यात पिष्टमय पदार्थ कमी तयार होतात आणि चुनखडीच्या जमिनीत वाढणाऱ्या लिंबूवर्गीय झाडांना मॅग्नेशियमची कमतरता जास्त जाणवते. द्राक्षामध्ये खोडखुज रोग
तयार होतो। या पद्धतीने जर आपण विचार केला तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला वेगवेगळ्या खतांची आवश्यकता असते आणि ती ज्या पिकांच्या बाबतीमध्ये आपण वापरतो त्या पिकामध्ये त्या खताचं प्रमाण कमी असल्यानंतर नेमकं काय होतं ते आपल्याला दिसतं। अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं लोह किंवा एफईमुळं सुद्धा दिसतात आणि त्यासोबतच जस्त किंवा झेडेन यांचीही त्याच्यामध्ये आवश्यकता असते। तांबे किंवा सीयू आणि बोरॉन किंवा बी, मंगल किंवा एमएन आणि मॉलीब्लेडनम अर्थात एमओ, कोबाल्ट सीओ, सोडियम एनए आणि क्लोरीन सीआय इत्यादीमुळे सुद्धा वेगवेगळ्या वनस्पतीच्या वाढीमध्ये कमतरता दिसून येतात। म्हणून योग्य तपासणी करून योग्य पद्धतीचं खत आपण जर वापरलं तर आपल्याला भरपूर अन्नधान्य आपल्याला फळं मिळतात आणि फळं फुलं अन्नधान्य मिळवण्यासाठी या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत। म्हणून खतालासुद्धा शेतीमध्ये खूप अनन्य महत्त्व आहे। फक्त आपल्याला तपासून बघावं लागणार आहे की आपल्या पिकांसाठी कुठली खतं आवश्यक आहेत आणि तीच खतं वापरावीत अशी सूचना करण्यात येते।